काप्स मासे हा भारतातील शेती संवर्धनाचा मुख्य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय काप कटला रोहू मृगळ तसेच तीन प्रकारचे परदेशी मासे चंदेरी गवती आणि सामान्य असे मिळून देशातील मत्स्य शेतीच्या उत्पादनाचा 85% अधिक वाटा उचलतात. गेल्या 3 दशकात झालेल्या तंत्रशास्त्रीय प्रगतीमुळे तळी आणि तलावातील सरासरी राष्ट्रीय उत्पादनाची पातळी सुमारे 600 किलोग्रॅम हेक्टरहून 200 किलोग्रॅम हेक्टरपेक्षाही अधिक उंचीवर पोहोचली आहे. आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल पंजाब आणि हरियाणा यासारख्या राज्यातील अनेक शेतकरी आणि उद्योजकांनी 6 ते 8 टन हे वर्ष इतकी उच्च उत्पादन पातळी गाठली आहे. माशांच्या प्रजाती पाण्याचे स्रोत खतांची उपलब्धता चाऱ्याचे स्रोत इत्यादी आणि शेतकऱ्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता यांना सोयीस्कर अशा नवनवीन पद्धती ही देशात विकसित झाल्या आहेत. मत्स्य शेती ही शेतीच्या इतर पद्धतींशी खूपच सुसंगत आहे आणि त्यामध्ये जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्चक्रण करण्याचीही प्रचंड क्षमता आहे. तलावाच्या तयारीमध्ये तलावास पाण्यातील तण आणि भक्षक यांच्यापासून मुक्त करणे आणि जगणाऱ्या माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आणि त्यांच्या योग्य संवर्धनासाठी पुरेसा नैसर्गिक चारा उपलब्ध करणे ह्याचा समावेश होतो. पाण्यातील तणांचे नियंत्रण अनावश्यक वनस्पतींचे उच्चाटन करणे आणि माती व पाण्याची गुणवत्ता वाढवणे या व्यवस्थापनाच्या या टप्प्यातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत. भक्षक मासे आणि तण यांचे नियंत्रण कसे करावे याची चर्चा नर्सरी व्यवस्थापनामध्ये तपशीलवार करण्यात आलेली आहे. भारतातील माशांच्या बहुसंस्करणामध्ये शेण किंवा पोल्ट्रीमधील विष्ठा यासारख्या जैविक कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि जैविक आणि अजैविक अशा दोन्ही खतांच्या सहाय्याने यातून दरवर्षी दर हेक्टरी 1 ते 3 टन उत्पादन मिळवता येते. चारा दिल्यामुळे माशांच्या पैदाशीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आणि चारा व खते यांच्या संयोजनाच्या योग्य वापराद्वारे दरवर्षी दर हेक्टरी 4 ते 8 टन उत्पादन मिळते. संशोधन संस्थेत तयार केलेल्या पद्धतींचा वापर देशाच्या विविध भागातील 0.04 ते 10.0 हेक्टर क्षेत्रफळाच्या आणि 1 ते 4 मीटर खोल तलावात करण्यात आला. त्यामध्ये उत्पादनाच्या दरात विविधता आढळली. लहान आणि उथळ स्थिर पाण्याच्या तलावात अशा अनेक समस्या आढळून आल्या ज्यामुळे माशांच्या वाढीवर परिणाम झाला तर आकाराने मोठे आणि खोल तलावाचे अनुपालन करणे कठीण ठरते. 0.4 ते 1.0 हेक्टर आकाराचे आणि 2 ते 3 मीटर खोल पाण्याचे तलाव योग्य व्यवस्थापनासाठी सर्वोत्कृष्ट मानले जातात. माशांच्या बहुसंस्करणाच्या व्यवस्थापन पद्धतींमध्ये पर्यावरणीय आणि जीवशास्त्रीय पद्धतींचा समावेश होतो. त्यांचे विभाजन साधारणतः साठवणीपूर्वीच्या साठवणीच्या आणि साठवणीनंतरच्या अशा 3 प्रकारच्या क्रियांमध्ये करण्यात येते.